रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मोहोपाडा आळी आंबिवली येथील 14 वर्षीय शालेय विद्यार्थी गणेश विनोद चव्हाण हा मित्रांसोबत पाताळगंगा जवळील नदी पात्रात पोहण्यासाठी गेला होता. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर जांभिवली धरणात 40 ते 45 वर्ष वयोगटातील अज्ञात इसमाचे प्रेत जांभिवली येथील धरणाच्या पाण्यात सडलेल्या अवस्थेत मिळून आला. याबाबतची नोंद रसायनी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.